जागतिक व्यापार संघटनेनं कृषी उत्पादनांच्या व्यापारावर लक्ष केंद्रित करणारं धोरण नव्यानं निर्माण पाहिजे कोविड नाईन्टीन साथीनंतर सावरताना विकसनशील अर्थव्यवस्थांना अनुदानाची गरज भासेल हे लक्षात घेणारी संघटनेची भूमिका असायला हवी असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एडीबी अर्थात आशियाई विकास बँकेच्या दक्षिण कोरियात आयोजित छप्पन्नाव्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या तिथं गेल्या आहेत आशियाला सावरण्यासाठी आधारभूत धोरणं या विषयावरच्या परिसंवादात त्या बोलत होत्या अन्न सुरक्षेच्या बाबतीत जागतिक व्यापार संघटनेच्या करारांबाबत निर्मला सीतारामन यांनी काळजी व्यक्त केली हे करार विकसित अर्थव्यवस्थांना झुक्त माप देणारे द्याचं त्या म्हणाल्या कोविडच्या साथीनंतर अर्थव्यवस्थेला सावरताना भारतीय उपाययोजनांच्या केंद्रस्थानी समाजातले कमकुवत घटक राहिले आहेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास आणि अन्न सुरक्षा साध्य करणं याबाबी भारतीय अर्थव्यवस्थेला धुळावर आणण्यात महत्वाच्या ठरल्या आहेत असं सीतारामन यांनी सांगितलं